महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्तानं राहुरी शहरातील राजवाडा प्रभागातील पुतळ्याला सकाळी 10 वाजता पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सामुदायिक वंदना घेत अभिवादन करण्यात आलं. तर यावेळी बौद्धाचार्य MG साळवे आणि पत्रकार संतोष जाधव यांनी जयंतीदिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं. 128व्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा रिपाईचे तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे आणि उपाध्यक्ष विकी कसबे यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली समाज मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली, तर परिसरामध्ये सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जय भीम मित्रमंडळ धम्मदीप युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीदिनाची जय्यत तयारी केली होती. तर सायंकाळी 5 वाजता राजवाडा प्रभागातील पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रोषणाईनं सजावट केलेल्या आकर्षक रथामधून महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. क्रांती चौक, काणिपनाथ चौक, शुक्लेश्वर चौक मार्गे शहरातून वाजत गाजत ही मिरवणूक निघाली होती. तर ठिकठिकाणी मिरवणूक मार्गावर रथाचं स्वागत करण्यात येऊन मान्यवर आणि नागरिकांनी महामानवाला अभिवादन केलं. पृथ्वी कॉर्नर या ठिकाणावरून नवीपेठ, शनी चौक, नगर परिषद कार्यालय आणि शिवाजी चौकामधून मिरवणूक मोठ्या जल्लोषामध्ये वाजत गाजत तोफांची सलामी देत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मार्गक्रमण करत असताना आंबेडकर अनुयायी महिला, भगिनी, पुरुष, मुलं, मुली यांनी संगीतमय वाद्यावर आंबेडकरी गीतांवर ठेका धरत नृत्य सादर केलं. जयंती उत्सव शांततेमध्ये आणि उत्साहानं संपन्न होण्यासाठी माजी नगरसेवक अरुण साळवे, किरण साळवे, भूषण साळवे, अनुकरण साळवे, प्रतीक रुपटक्के, विशाल जाधव, सुभाष साळवे, बच्चू शिंदे, अजय साळवे, दादू साळवे आदींनी यशस्वी नियोजन केलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीच्या निमित्त मी या ठिकाणी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या महापुरुषाने या देशामध्ये शोषित, पीडित, कष्टकरी, शेतमजूर, गोरगरीब समाजाला आपले संविधानाच्या माध्यमातून हक्क व अधिकार मिळवून दिले अशा या थोर महापुरुषाची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने तमाम देशवासियांना मी या महापुरुषाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये बाबासाहेबांचं आचरण, त्यांच्या विचाराचं आचरण करावं, बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी मी सर्व भीमसैनिकांच्या वतीने पुनश्च या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त आज तमाम भारत देशामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र राहुरी शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये भीमजयंती साजरी होत आहे. तरी या भीमजयंतीनिमित्त राहुरी शहरवासियांनी, व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं स्वागत केलेलं आहे. तरी मी राहुरी शहरवासियांना वासियांचे आभार मानतो आणि सर्व भीम सैनिक असो आणि राहुरी शहर राहुरी तालुका RPIच्या वतीने आणि जय भीम मित्र मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. आणि ही आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. तरी मी सर्व आमचे जे मित्रमंडळ असतील, जे मी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. तर संपूर्ण मिरवणूक मार्गावर राहुरी पोलिसांनी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, सहाय्यक फौजदार DB जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.